हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते आणि आता संध्याकाळच्या साडेसहा पावणे सात वाजत आलेत माझा चालला आहे स्वयपाक तर स्वयंपाक मी खिचडी बनवते आणि एकटीसाठीच टिस बनवायला लागले कारण ते ऑफिसला गेलेत आणि ऑफिसवरून यायला लेट होणार आहे जेवण वगैरे तिकडूनच करून येणार आहेत संजी ती पण आत्ता सहा सव्वा सहा वाजता त्यांनी पण चपाती आणि ऑमलेट खाल्ले आता माझे एकटीसाठी बनवते खिचडी आणि ही खिचडी आहे ही। ही ही। तर याच्या अगोदर मी कधीच याची रेसिपी दाखवली नाही कारण सांगायचं झालं तर ही खिचडी त्यांना पण जास्त आवडत नाही आणि संचित तर खातच नाही मुळात भात त्यामुळं हा खिचडी करायचा योग आहे तर खूप कमी येतो आणि ही खिचडी मग मी जास्त करून बनवत असते कारण ही खिचडी थोडी अशी बंगाली टाईप आहे आणि एकदम छान आहे एकदम टेस्टी लागते तुम्हाला तर झणझणी चमचमीत असं खायला आवडत असेल ना तर ही खिचडी एकदा नक्की ट्राय करा तर खिचडी कशी बनवते मी तर ते तुम्हाला सांगते कांदा उभा कट करून घ्यायचा टोमॅटो पण उभं कट करायचं आणि या खिचडीमध्ये सगळ्यात जास्त लागणारी म्हटलं तर अद्रक लसूण दुसरं काय असो नसो पण अद्रक लसूणची पेस्ट आहे तर भरपूर घ्यायची सगळ्यात जास्त छान टेस्ट म्हटलं तर खिचडीला अद्रक लसूणच्या पेस्टनीच येते आणि सध्या झाले काय अद्रक आहे तर एवढं चांगलं मिळतच नाही एकदम कोवळा असा अद्रक आहे आणि त्याचा वास पण एवढा चांगला आहे नाही तर सगळीकडंच तसा अद्रक आले आता आणि ज्या अगोदर एकदम तयार झालेले अद्रक असायचे आता एकदम कोवळे आणि थोडेसे लाल आणि हिरवेच अद्रक आहेत मग त्याचा एवढा आवाज पण येत नाही त्यामुळे अद्रक जरा जास्तच घ्यावं लागते आणि एकटीसाठीच बनवते मी त्यामुळं काय जास्त एवढं पण मी काय मसाले थोडे थोडेच घेतलेत आणि तुम्ही जर जास्त जणांना बनवत असाल तर कांदा अजून वाढवायचा टोमॅटो अद्रक लसूणची पेस्ट आहे तर ती पण वाढवायची आता ही काय मिक्सरमध्ये वगैरे काय अद्रक लसूणची पेस्ट नाही मी बारीक करत तिथंच चॉपिंग बोर्डवर माझ्याकडे एक खलबत्त्याचा ठोंब आहे तर ते तिथंच चॉपिंग बोर्डवर अद्रक लसूणची पेस्ट आहे तर थोडी बारीक करायची थोडी जाडसर असेल तरी पण चालते खिचडीमध्ये एकदम छान आहे तर टेस्ट येते त्याची आणि ही खिचडी आहे तर तुम्ही पातेल्यामध्ये पण बनवू शकता मम्मी कधी पण बनवताना पातेल्यामध्ये बनवते पण आता मला थोडासा वेळ झाला होता आणि थोडी भूक पण लागली होती त्यामुळे मी एकदम झटपट आहे तर कुकरमध्ये आता खिचडी बनवून घेते आणि तुम्हाला जवळून पण दाखवते खिचडी आहे तर मी कशी बनवते संचित चाललं होतं अधूनमधून यायचं काहीतरी टाईमपास चालू होता पाटी लिहित वगैरे होता खुडू आणले त्याला नवीनच त्यामुळं त्याचा तिथंच चाललं होतं काहीतरी चटई वगैरे बाहेर टाकून दिली होती होमवर्क वगैरे पण केला त्यांनी आणि तो होमवर्क वगैरे काय तर खेळत बसला आहे तोपर्यंत मी खिचडी बनवून घेत होते आता ही खिचडी आहे तर मी थोडंसं तूप टाकले तुपामध्ये एकदम छान लागते तूप नसेल आवडत तर तेल टाकलं तरी पण चालते पण मी काय झालं पहिल्यांदा थोडंसं तूप टाकलं होतं नंतर मला खूपच कमी वाटायला लागलं त्यामुळं मी अजून तेल आहे तर टाकलं होतं थोडं नंतर तेल तूप थोडं गरम झालं की नंतर त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकायचा तेजपत्ता टाकायचा आणि नंतर कडीपत्ता टाकायचा उभा कट केलेला कांदा टाकायचा छान भाजून घ्यायचा कांदा कमी गॅसवर भाजायचा आणि तूप टाकल्यामुळं कसं धूर जास्त येतोय त्यामुळे तुम्हाला असं वाटेल की खूप असं तेल गरम वगैरे झालंय का तर तसं नाही तूप असल्यामुळे तुपाचा कसं तूप गरम होत आलं की त्याच्यातून धूर थोडासा येतो आणि त्यामुळे आपल्याला जास्त गरम झाल्यासारखं वाटतं कांदा छान भाजत आला की कांदा छान भाजून झाला की नंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकायची ती पण भाजून घ्यायची आता मी कसं जास्त तेलकट वगैरे आम्ही खात नाही आणि तेलकट खात नसल्यामुळं माझं तुम्ही बघू शकता एकदम असं कोरडा कोरडा मसाला दिसतो आहे म्हणजे काय तेल वगैरे दिसत नाही आता तुम्हाला तेलकट खात असाल तर तुम्ही टाकू शकता पण मला आवडत नाही आणि खात पण नाही तेलकट मसालेदार जास्त त्यामुळे मी थोडंच तेल टाकलं होतं आणि क जे कोण आता कमी तेल म्हणजे कमी तेलाचं खात असेल तर त्यांच्यासाठी पण सांगते आता अशा वेळेस काय होतं मसाले जास्त भाजत नाहीत ना भाजत नाहीत म्हणजे करपतात तेल कमी असल्यावर तर थोडेसे कांदा टोमॅटो अद्रक लसूणची पेस्ट छान थोडी भाजून घ्यायची आणि नंतर पाणी टाकायचं आणि पाण्यामध्ये ते कांदा टोमॅटो आहे तर छान भाजून घ्यायचा आणि पाणी टाकलं की जे अगोदरचं तेल होतं तर त्याला पण पाणी म्हणजे तेल सुटतं त्या ते ते मसाल्यांना पण आणि छान मसाला पण भाजला जातो असं केलं की नंतर हळद टाकायची थोडंसं बिर्याणी मसाला मी टाकला होता बिर्याणी मसाला टाकल्यावर छान लागते आणि छान व्यवस्थित भाजून घ्यायची ओली मटर असेल तर ओली मटर पण टाकायची पण सध्या आता माझ्याजवळ नाही आणि देशी हरभरे असतील तर देशी हरभरे हर पण टाकायचं पण ते पण माझ्याजवळ नाहीत पण आता मला खायचीच होती त्यामुळे मी आपलं कसं तर करून करायला लागले तुमच्याजवळ देशी हरभरे वगैरे असतील तर ते पण टाकायचं शेंगदाणे पण टाकायचे थोडेसे आणि एकदम मिक्स व्यवस्थित करून घ्यायचं मीठ टाकायचं बटाट्याची साल काढायची आणि त्या बटाटा पण थोडासा टाकायचा नंतर तुरीची डाळ टाकायची मुगाची डाळ टाकायची फक्त मी आता इथं तुरीचीच टाकली मुगाची टाकली तरी पण चालतंय दोन्ही तुरीची मुगाची नंतर अशा दोन तीन डाळी एकत्र केल्या तरी पण छान अशी खिचडी होती आणि इथं तुम्हाला मिठातली बनवायची असेल तर तुम्ही चटणी नाही टाकायची आता मला थोडीशी तिखट अशी पाहिजे होती त्यामुळे मी थोडी चटणी पण टाकली आणि छान भाजून घ्यायचं एकदम तेल सुटेपर्यंत भाजायचं आणि थोडं भाजत आलं की ज्यावेळेस आपल्याला वाटेल की हो बाबा सगळं व्यवस्थित छान भाजले त्यावेळेस पाणी टाकायचं आणि एक उकळी काढून घ्यायची उकळी निघाली का मग त्याच्यामध्ये टाकायची कोथिंबीर आणि तांदूळ टाकायचा आता तांदूळ तुम्हाला जो कोणता आवडतो तो मला एवढंच की चानतारा वगैरे तांदूळ नाही वापरायचा कारण चांदतारा तांदूळ कसं एकदम सुटसुटीत होतं आणि खिचडी कशी एकदम चिकट अशी एकदम गाळ झालेली खिचडी खायला छान लागते आता हा तांदूळ कोणता आहे आता मला काय आठवत नाही तांदळाचं नाव पण तो तांदूळ आहे एकदम चिकट चिकट होतं बघा तांदूळ आणि वास पण छान येतो तर तो तांदूळ आहे आता माझ्या लक्षात नाही नाव नंतर एक आली का तांदूळ टाकायचं मिक्स करून घ्यायचं झाकण लावायचं एक शिट्टी उद्याची नंतर कमी गॅसवर व्यवस्थित खिचडी आहे तर शिजू द्यायची एक दहा पंधरा मिनटं कमी गॅसवर ठेवायची आणि नंतर गॅस बंद केला गॅस बंद करायचा आणि ज्यावेळेस कुकरमध्ये जी काय स्टीम आहे तर ती निघाल्यानंतर मग खिचडी आहे तर गरमागरम जेवण करायचं आता दुपारची थोडीशी भांडी होती नंतर संचितला सहा साडेसहा वाजता काहीतरी केलं होतं त्याची होती चहाची भांडी होती तर सगळी एकत्र आता भांडी घासून घ्यायला लागली मी भांडी थोडी जास्तच होती त्यामुळे पहिलं भांडी सगळी म्हणलं घासून घ्यावावं आणि भांडी घासून झाली की तोपर्यंत खिचडी पण होती आणि मग लगेच जेवण करायला बसायचं आता जेवण तर मी एकटी संचितचं पण खाऊन झाले त्यांना तर लेटच होणार आहे यायला त्यामुळे जेवण वगैरे करायचं आणि मस्त जाऊन खाली व्यवस्थित फिरून यायचं थोड्यावरती चक्रा मारायच्या नंतर बरेच दिवस झालं संचितला गार्डनमध्ये पण नेलं नव्हतं संचित म्हणतोय गार्डनला पण जायचं आहे त्यामुळे त्याला पण गार्डनमध्ये घेऊन जायचं संध्याकाळच्या वेळेस तसं पण एवढी मुलं पण नसतात ज संध्याकाळी सहा साडेसहा वाजता गेलं ना तर भरपूर अशी गर्दी असते आणि संचेतला काही खेळायला पण मिळत नाही त्यामुळं आम्ही सन रात्रीचं जात असतो म्हणजे एक जेवण झाल्यानंतर आठ सव्वा आठला त्यावेळेस कोणच नसतं म्हणजे असतात मुलं पण एवढी नसतात आणि संचेतला मग जे काही खेळायचं आहे तर ते खेळायला पण मिळ मिळतं त्यामुळं आता जेवण वगैरे करायचं आणि त्यांना पण लेटच होणार आहे त्यामुळं आपलं जाऊन थोडंसं बाहेर खाली जायचं टाईमपास करायचा आणि यायचं भांडी सगळी दुपारची होती सगळी भांडी होती तर ते जे काही खरकट आहे तर ते मी एक खरकट गाळायला गाळणीच केली तर त्या गाळणीमध्ये सगळं खरकट आहे तर ते गाळून घेतलं आणि नंतर कचऱ्याच्या पिशवीमध्ये टाकायचं आणि मग भांडे आहेत तर घासून घ्यायला लागली बरोबर गप्पा चालूच होत्या संचितचं चाललेलंच असतं काय ना काय बोलत होता पप्पा कधी येणार आहेत म्हणत होता संचित कसं दिवसभर बसतो पण संध्याकाळ व्हायला लागली का मग त्याला सारखी आठवण येते पप्पा कधी येणार आहेत पप्पा कधी येणार आहेत मग ते सारखाच विचारत असतो त्यामुळे त्याला सांगत होते की बाप्पा नाही थोडा लेट होणार आहे दिवसाचं काय नसतं आणि सकाळी लवकर पण गेले होते ते जवळपास एक पाचलाच घरातून निघाले होते काम असले की लवकर जावं लागतं आणि लेट पण होतं आणि कधी कधी थोडं लेट गेलं तरी पण चालतं असं असतं त्यांच्या कामाचं आणि आता भांडी आहे तर सगळी पटपट पटपट घासून -पट -पट घेते भांडी घासून झाली का लगेच जेवण वगैरे करायला बसायचं आता संजयच्या स्कूलमध्ये पण नवरात्री सेलिब्रेशन असं चालू झाले काय ना काय रोज रोज नवीन नवीन काहीतरी ॲक्टिव्हिटीज आहेत डान्स घेऊ लागले नंतर असं जे काही आता घटस्थापना किंवा नवरात्रीचं जे काय स्टोरी वगैरे असते तर ते सांगायचं पण चालू झाले त्यामुळे हे जे काय स्कूलमध्ये केलं होतं तर ते इथं साहेब करत बसले होते तर एक बुक घेतलं होतं नर्सरीचं त्याचं बुक आहे त्याच्यावर एक वहीचं पान वहीचं नाही पेपरचं पान चिटकवलं आहे त्याच्यावर काय तर लिहिलं आहे आणि सगळं म्हणत होतं हे माझ्या स्कूलमधलं मा आहे मी स्कूलमध्ये मला असं टीचरने शिकवलं आहे तर आता त्याच्या स्कूलमध्ये तर नवीन नवीन ॲक्टिव्हिटीज असतात आणि ते ॲक्टिव्हिटीज घरी आल्यानंतर ते काय तर करत असतो तर कात्री नंतर त्यातला कात्री फेमिकॉल असं भरपूर असं काय 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 त्याला लागत असतं आणि ते सगळं घेऊन बसत असतो अभ्यास वगैरे इथं करून झाला होता त्याचा जे काय होमवर्क होता ते आणि होमवर्क झाल्यानंतर इथे बसला होता आता बघू शकता तुम्ही एक जवळपास सव्वा सात झालेत खिचडी अजून शिजतेच आणि इथं सगळं होमवर्क झाल्यानंतर सगळा पसारा वगैरे संचित करून बसलाय हातातलं बँड पण दाखवत होता म्हणतो तर हे माझ्या हातातलं ब्रेसलेट आहे तर सगळं असं चालू होतं मग संचितचं खिळून वगैरे झाल्यानंतर आता खिचडी एकदम छान वाफा निघायला लागलेत खिचडीतून आणि तुम्ही बघू शकता जगून एकदम मस्त आणि एकदम टेस्टी झाली बघूनच खावटत असेल आणि संचितला म्हटलं संचत तू खातो का खिचडी तर संचत म्हणला नको तर एक गाज तिला टेस्ट करून दिली तर म्हणलं मला तिखट लागते आणि खिचडी खरंच खूप छान झाली होती खिचडीमध्ये लिंबू टाकाय लिंबू पिळून खायचं नाही तर लोणचं असेल तर लोणचं घ्यायचं एक नंबर खिचडी आहे तर लागते आणि एकदम छान झाली होती गरमागरम आहे तर खिचडी खायची एकदम छान आणि टेस्टी आहे ते तर खिचडी होती संचेच्या टेबलवरच ताट ठेवलं होतं संचेत म्हणतोय माझ्या टेबलवर कशाला जेवण करते खराब वगैरे झाला तर मी म्हटलं काही खराब करत नाहीत जास्तच बुडबुड करायला लागला मला तर त्यामुळं तो तो नंतर मी ताट आहे तर खाली ठेवलं आणि जेवण करायला लागले तर त्याला टेबल आहे तर खूप जास्त आवडतं तो स्वतःच खाल्लेला आवडतं टेबलवर दुसऱ्याने कोणी खायचं नाही टेबलवर असं त्याचं म्हणणं असतं जेवण वगैरे झालं जेवण झाले की जेवणाची थोडीच भांडी होती भांडी घासून घेतली नंतर संजयत म्हणला चला आता गार्डनमध्ये जाऊ आणि गार्डनमध्ये आहे संध्याकाळच्या वेळेस काय एवढं क्लिअर दिसत नाही आणि हे जे काही लाईट आहेत तर त्या दहा वाजेपर्यंतच चालू असतात दहा नंतर गार्डनमधल्या सगळ्या लाईटी बंद होतात आणि नंतर जे काय वर तुम्हाला फिरायचं असेल तर वरच फिरू शकता म्हणजे संजयत काय सगळं थोडं थोडं खेळत असतो मुलं नसली की त्याला काही खेळायला इंटरेस्ट येत नाही आणि मुलं असली की दुगंच म्हणत असतो मला झुल्या बसायचं आहे असं तसं चालू असतं त्याचं आणि कोण नसले की मग सगळं मनसोक्त खेळत असतो आणि तुम्ही बघू शकता ही वरून आहे तर ही सोसायटी आहे तर ही आम्ही वर जेवण वर जेवण झाले की असं वरून पण राऊंड मारत असतो आणि हे गार्डन आहे तर असं खाली ग्राउंड फ्लोरला गार्डन आहे म्हणजे पार्किंग वगैरे आणि गार्डन एकत्र आहे आणि वरच्या साईडला तुम्ही फिरायचं जेवण वगैरे झालं फिरून वगैरे झालं आणि आता आलो आता घरात आणि पसारा आहे तर तसा ठेवून गेले होते जेवण झाल्यानंतर संजयत म्हटला की लगेचच जाव्या त्यामुळे म्हटलं चला आता आलं की हे सगळं आवरून घ्यायचं आता टेबल तिथंच ठेवला आता चटई आपण लगेच हांतरून म्हणजे चटई काढून झाली की झाडून घ्यायचं आहे पुसून घ्यायचं आहे आणि लगेचच हांतरून टाकायचं आहे त्यामुळे चटई पण इथंच ठेवली मी उशी पण सोप्याऊस ठेवली म्हणलं आता हांतरून टाकताना त्याचा वापर होणारच आहे त्यामुळे त्याला मी तिथंच मागं आपलं सोप्यावर ठेवलं आणि आता सगळं झाडून घेते संजयने सगळा पसारा वगैरे केला होता खूप वेळ आहे तर खेळत बसलं होता पीठ वगैरे घेतलं होतं नंतर स्केच पेन नंतर काय खुडू वगैरे असं सगळं घेऊन असं जवळपास एक सहा साडेसहा वाजल्यापासून तिथंच खेळत बसला होता आणि झाडून पण घेतलं नव्हतं त्याच्यावर अभ्यास झाला नंतर काहीतरी टाईमपास झाला माझं जेवण झालं तसंच होतं सगळं मग रोज संध्याकाळी कसं मला सवयचं आहे सगळं झाडून घ्यायचं पुसून घ्यायचं आणि मग हांतरवून टाकायचं आणि संचित म्हटला मी काय त्याला म्हणलं पण नव्हतं मी सगळं काम करते तो माझा व्हिडिओ काढ संचितनी मनानेच म्हटलं तू काम करते तर मी तुझा व्हिडिओ काढतो आणि मग मी काम करताना संचित आहे तर व्हिडिओ काढत होता आणि होतं काय मी आणि संचित दोघं असले ना संचित माझं सगळं ऐकत असतो आणि ते असलं की मग संचितला थोडा लाड येतो मग पप्पाकडची साईट आहे तर संचित जास्त घेत असतो माझं काय ऐकत नाही आणि मी काय सांगितलं तरी पण करत नाही आणि ते नसले की मग मला जास्त मस्का लावत असतो मी सांगायच्या अगोदर सगळी कामं करत असतो अशी संचितला सवय आहे कारण त्याला पण माहिती असतात मम्मीशिवाय घरात कोणच नाही दुसरं त्यामुळं आपलं मला मया गोडी आधी लाडी गोडी लावून आहे तर असतो संचित आता सगळं पुसून वगैरे झालं की हांतरून वगैरे टाकायचं आणि आता जवळपास टाईम झाले तर एक सव्वा नऊ साडेनऊ होत आलेत झोपायला तसं पण रोजच लेट होतं आणि एक हांतरून जरी टाकलं तर संचित साडे दहा पावणे अकरा आहे तर झोपायला करत असतो आणि सकाळी आठसं वाटला उठ उठत असतो चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा तर बाय